अध्याय 62 शंकराचे काशीमध्ये आगमन आणि विश्वकर्म्याची गोष्ट। अगस्त्य म्हणाले, खरेच मला मात्र काशीत पुन्हा जाण्याचा योग कधी येतो माहिती नाही। पा, काशी तीन प्रकारची आहे। आपला देहच काशी आहे, स्थूल काशी, सूक्ष्म काशी आणि सुवर्ण काशी। तर स्थूल काशी म्हणजे जी डोळ्यानं तुम्ही पाहता, आपण तिथं गेल्यानंतर नदी हे जे काय आपल्याला डोळ्यानं दिसतं ते ती स्थूल काशी। सूक्ष्म काशी म्हणजे जे लोक त्या ठिकाणी बसून जप करतात, ध्यान करतात, भजन करतात, म्हणजे तैलन स्वामी, लहरी महाशय आणि असे अनेक संत आहेत काशीमध्ये। 300 वर्ष आयुष्य होतं त्यांचं, 300 वर्ष आयुष्य। आणि गुरुच्या कृपेनं त्यांनी इतकी साधना केली भगवंताची की शिवत्व काय हे त्यांना कळलं। म्हणजे सूक्ष्म शरीरानं मीच कसा शिव आहे हे जाणून घेण्याची योग्यता ज्याला प्राप्त झाली, किंवा ज्यांनी खरा विश्वनाथ कोणचा आहे तो ओळखला, त्याचं नाव सूक्ष्म काशी। आणि तिसरी आहे सुवर्ण काशी। स्थूल देह, सूक्ष्म देह, मधिलिंग देह, कारण देह आणि महाकारण देह। तर महाकारण म्हणजे काय, की ते तत्वामध्ये जो एकरूप झाला, किंवा ते तत्व ज्यानं जाणलं त्याचं नाव आहे सुवर्णकाशी। तो सुवर्णकाशीत राहतो, मग तो कुठं राहतो, सुवर्णकाशीत राहतो। काय काय तुम्ही ऐकता ना की काही लोक सकाळी जातात बुवा आणि काशी स्नान करून येतात, मग ते का देहान जातात का काशी, ते तुम्हाला तर इथंच दिसतात घरात। पण तरी ते आंघोळ करून येतात गंगेचे। त्या सकाळच्या वासुदेवामध्ये एक ओळ आहे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते। आयतच दान मिळतं त्याला त्रिकूट शिखरावर जेव्हा त्याचं लक्ष जातं। त्रिकूट शिखर म्हणजे काय, की जेव्हा आपलं ध्यान या त्रिपुटीवर लागतं त्यावेळेस जो आनंद आपल्याला होतो त्या आनंदाचं नाव आहे काशीमध्ये स्नान करणे। तिन्ही नद्या एक मेळ आंघोळ करे ब्रह्मानंद। तीन नद्या एक झाल्या की ब्रह्मानंद प्राप्त होतो, आणि त्या त्रिवेणी संगमावर ते सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता 4 वाजता स्नान करतात ते साधू लोक। आणि मग ते जगाला काय सांगतात, आम्ही कुठून आलो, जाऊन सकाळीच काशीत आंघोळ करून आलो, आम्ही मानस सरोवरात आंघोळ करून आलो। मग आपल्याला वाटतं पा हे किती पोहोचलेले महात्मा आहे की सकाळी जातात रोज आणि काशीचं स्नान करून येतात। कोणत्या काशीचं स्नान करतात ते, आत्मतीर्थम न जानामी अन्य तीर्थम करोति किम। मी जर आत्मतीर्थ जाणलं नाही, आणि खरं म्हणजे वेदांताचं ज्ञान असं आहे मग या ठिकाणी, की हे वेदांताचं ज्ञान आपल्याला सांगत असतं की स्वर्गही नाही, मृत्यूही नाही, पाताळही नाही, नरकही नाही, आणि काहीच नाही। जिथं मीच मी सगळीकडे भरलेलं आहे याला कुठं स्थान आहे, मग वैकुंठही नाही, काहीच नाही, तिथं बात करून टाकलं वेदांतानं सगळं, हे सगळं नाहीच। आणि म्हणून काही शास्त्र, काही पंथ, काही मत वेदांत त्याला अनुमोदन देत नाही। गौतम बुद्ध खूप 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 पुढं गेले होते, पण त्यांनी आत्मा नाही असं म्हटलं आणि वेदांतानं त्यांचं खंडन करून टाकलं। नाही तर गौतम बुद्धा इतकं श्रेष्ठ दुसरं कोणीच नाही, पण गौतम बुद्ध म्हटले आत्मा ही वस्तूच नाही असं म्हटल्याबरोबर ऋषीमुनींनी काय केलं, त्यांचं खंडन केलं की तुम्ही अजून एक पायरी आलीकडं आत,
तुम्ही पलीकडे गेले नाही. हे वेदांताने केलं, ऋषी मुनींनी केलं. म्हणजे काय? ऋषी मुनींनी वेद लिहिले नाही, वेद प्रकट झाले आपोआप. मंत्र ऋषी मुनींनी नाही तयार केले, ते जेव्हा ध्यानात बसले त्यावेळेस ऋषी मुनींच्या समोर आपोआप मंत्र प्रकट झाले. त्याचा कोणी करता नाही त्या मंत्राचा, आणि म्हणून ते श्रेष्ठ आहे. ते स्वयंभू आहे. कारण आपण एखादी वस्तू तयार करतो, त्या वस्तूला आपलं नाव देतो, पण मंत्र जे आहेत ते स्वयंभू आहे, स्वतः तयार झाले. आणि हे ज्ञान म्हणून काही शास्त्राचं काही याचं ज्ञान जे आहे ते थोडंसं खाली आहे, आणि म्हणून वेदांत त्या ज्ञानाचा खंडन करतो. आमचं तर एक भाऊ आहे, ते मी असं काही टाकलं कुठं दुसरीकडचं की ते म्हणतात ताई हे कशातलं टाकलं तुम्ही, मग आपण सांगितलं की मी अमुक अमुक याच्यावरचं टाकलं, म्हणतात की तुमच्या आत्मस्वरूपाला म्हणजे तुमच्या मनाला भिडलं काय, मग आपण उत्तर द्यायचं त्याचं हो किंवा नाही. मग म्हटले की पा जे इथून निघतं, आता मी तुम्हाला सांगितलं जसं की एकनाथ महाराजांचे अभंग आहे, किंवा तुकाराम महाराजांचे अभंग आहे, किंवा जनार्दन स्वामींचे अभंग आहे, किंवा नामदेव महाराजांचे अभंग आहे, हे कुठून निघलेले? आम्ही बोलतो वेद बोलते. तुम्हाला म्हणजे आपण जर भजनी मालिका वाचत असलो त्याच्यातला एखादा अभंग जर आपल्या मनाला पटत नसला तर सर्रास असं समजावं की हा यांचा नाही आहे, याच्यात यांची छाप पाडलेली आहे फक्त, हा दुसऱ्या कोणतरी लिहिलेला अभंग आहे. इतकं सूक्ष्म तुम्हाला त्याच्यातून ज्ञान होईल. तर असो काशीमध्ये ते म्हटले मला कधी योग येतो माहिती नाही. अगस्ती म्हणतात बेडकाला कमळाची प्राप्ती नसावी, कावळ्याला चांदणे जसे अप्राप्त तसे माझे झाले आहे. काशीमध्ये शिवप्रवेश झाला तेव्हा कितीतरी ऋषी त्यांच्याबरोबर गेले होते ना, आणि प्रत्यक्ष काशीतही पुष्कळ ऋषी व ब्राह्मण असतील, ते शंकराला सामोरे गेले असतील. असा प्रश्न विचारतात काय रे कुमार, की जेव्हा भगवान शिव काशीमध्ये आले तर नुसते देवच थोडी आले, सगळे ऋषी पण आले असतील, सगळे ब्राह्मण पण आले असतील. पा बरं माझं भाग्य, माझं दुर्दैव किती आहे की मला त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे राहता आलं नाही. कुमार म्हणाले होय, काशीमध्ये जेवढे तीर्थ होते तेथून लक्षावधी सहस्रावधी ब्राह्मण शंकराला सामोरे आले. जेवढे तीर्थ होते त्या तीर्थावरचे जेवढे पूजा पाठ सांगणारे जे ब्राह्मण किंवा संत साधू मुनी होते ते त्या ठिकाणी मला सामोरे आले. देवदासाच्या राज्यात असलेले सर्व ब्राह्मण जरी सुखी होते तरी शंकराचे पुन्हा काशीमध्ये येणे घडावे म्हणून पिढ्यानपिढ्या व्रत चालवलं होतं त्यांनी त्या पिंडींचं. शंकराने त्या सर्वांना दर्शन दिले आणि अभय दिले. नंतर देवदासाने केलेली नगररचना भगवंतानं बदलून टाकली आणि पुन्हा आपली म्हणजे नवीन नगररचना केली. विश्वकर्म्याला त्यांनी ते काम सांगितले. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला शिवाने काशीमध्ये प्रवेश केला. कार्तिक महिन्यामध्ये म्हणून शिवस्थानाचं एवढं महत्त्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये शिवाच्या मंदिरात दिवे लावतात, दीपमाळ लावतात, खूप महत्त्व कार्तिक महिन्यामध्ये. आपण कार्तिक महिन्यातच गेलं होतं का मागच्या वेळेस? नाही कार्तिक महिन्यात, कार्तिकमध्ये काशीला नाही का? तर विश्वकर्म्याला त्यांनी ते काम सांगितले. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला शिवाने काशीमध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून काही दिवस शिवदर्शनासाठी ऋषी ब्राह्मण अप्सरा साध्वी स्त्रिया नागरिक यांची यात्रा चालली होती. बरोबर आहे. आपण कार्तिक महिन्याचं 4 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे 4 दिवस आपण रामेश्वरमध्ये असे ते दिवस घेतले होते. आपण रामेश्वरमध्ये होतो त्यावेळेस. तर शिवदर्शनासाठी ऋषी ब्राह्मण अप्सरा साध्वी स्त्रिया नागरिक यांची यात्राच चालली होती आणि आनंदाने भगवान शिवाच्या दर्शनासाठी ही नगरी भरून गेली होती. अगस्ती म्हणाले काय रे, भगवान शंकरानं हे नगर तयार करून घेतलं विश्वकर्माकडून. हा विश्वकर्मा कोण आहे, याने काशीची रचना करण्याचे सामर्थ्य याला कसे प्राप्त झाले? प्रश्न विचारतात. विश्वकर्मा म्हणजे कोण? देवाचा शिल्पी म्हणजे देवाचा मिस्त्री. हा देवाचा मिस्त्री विश्वकर्मा म्हणजे हे भगवंतानं सांगितलं की वा जा इथे नगर कर. जसं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं होतं मला आता मथुरेमध्ये राहायचं नाही, माझ्यामुळं या लोकांना त्रास होऊन राहिला,
तर मग माझ्यासाठी नगर तयार केलं त्यांनी, द्वारका नगरी वसवली. तसं कुमार म्हणाले, अगस्ती पर्वतावर जशी वृक्षवेलीची दाटी झालेली असते तशी तशी तुझ्या मनामध्ये प्रश्नांची दाटी झालेली आहे आणि उत्तराचा पाऊस पाडण्यास मी सुद्धा तितकाच उत्सुक आहे जसा मेघ पाऊस पाडण्यास उत्सुक असतात. तुला जितके प्रश्न आहे तितकेच उत्तर मी तिथं हजर असल्यामुळं माझ्याजवळ आहे. ब्रह्मदेवाचा पुत्र विश्वकर्मा हा बृहस्पतीकडे सर्व विद्या शिकला आणि विद्या पूर्ण झाल्यावर त्याने गुरुला विचारले, गुरुवर्य गुरुदक्षिणा काय देऊ? गुरुदक्षिणा देऊन गुरूंना प्रसन्न केले नाही तर सर्व विद्या व्यर्थ होते नव्हे का? मी तुम्हाला काय देऊ? ब्रह्मदेवाचा पुत्र विश्वकर्मा हा सर्व विद्या शिकला गुरुदेवांकडं म्हणजे बृहस्पतीकडं आणि विचारला आता मी की तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ विद्येची. तर बृहस्पतीने म्हटले, तुझा तसा संकल्पच असेल तर मला एक सुंदर मठ बांधून दे. मला एक बृहस्पती म्हणाले, जर तुला मला काही द्यायचंच असेल तर एक मठ दे बांधून. त्यावेळेस त्यात पर्णशाळा असावी. मठ म्हणजे आताच्या मठासारखा नाही, जो सर्व सुविधांनी सुसज्ज आहे म्हणजे अगदी AC सुद्धा त्या ठिकाणी असतात असा मठ नाही, तर पर्णशाळा म्हणजे पानाच्या कुटी असाव्यात त्याच्यामध्ये. तर तसं ते मला बांधून दे आणि त्याच्यातून पण असं बांध की पावसाळ्यात सुद्धा त्या पानातून पाणी खाली येऊ नये असं तुम्हाला बांधून दे. मठ पाहताच मन प्रसन्न झालं पाहिजे, सर्व कलाकुसरता त्यात आली पाहिजे, स्वच्छता अत्यंत पाहिजे. विश्वकर्म्याने ते मान्य केले. मग आणि पुन्हा गुरुपत्नी म्हणाली, गुरुमाईला विचारलं, कृष्णानं जसं विचारलं होतं ना सांदीपनींना तुम्हाला काय पाहिजे, ते म्हटले मला काहीच नाही पाहिजे, सांगा 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 म्हणले. गुरुमाईला विचार, गुरुमाई म्हणली, दे माझा गेलेला पोरगा परत आण, आता तू आत्ताच केला खूपच वेळेस विचारायला लागला तर दे माझा पोरगा आण. मग द्यावा लागला की नाही पोरगा, मेलेला पोरगा जिवंत करून आणून दिला होता भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषीचा. तसं या ठिकाणी भगवंत म्हणतात की विश्वकर्मा म्हणतो, मला पर्णशाळा बांधून दे आणि त्याची बायको म्हणते, बाळा मला शुद्ध वल्कलाची एक चोळी आणून दे म्हणजे झाले. वल्कलाची एक शुद्ध वल्कल त्याची मला एक चोळी आणून दे. गुरुची कन्याही तिथंच होती, गुरुची मुलगी. तिनं म्हटलं, मला उखळ मुसळ व रंगीत लाकडी चाक खेळायला आणून दे. गुरुचा पोरगा होता तो काय म्हटला, मला पादुका आणून दे, त्या सुंदर पाहिजे, त्यात माती, त्या पादुकांना माती चिकटता कामा नये, पाणीसुद्धा चिकटता कामा नये. त्या सर्वांचे विश्वकर्म्याने ऐकले व आणून देतो, रचना करून देतो, बनवून देतो असे म्हणाला. पण विश्वकर्म्यानं देतो तर म्हणलं, पण ते काम त्याला काय कठीण वाटायला लागलं. आता चपला जर रस्त्यात गेल्या तर त्याला पाणी लागणार, मातीही लागणार ना. पोरान म्हटलं, मला असे आणून देऊच नको चपला की ज्याला पाणी लागल किंवा माती लागल. आणि गुरुची कन्या म्हणते की मला उखळ मुसळ रंगीत लाकडी चाक दे खेळायला आणून. गुरुची बायको म्हटली, मला यज्ञ त्या चोळी आणून दे. त्या सर्वांचे विश्वकर्म्याने ऐकले, आणून देतो म्हटला, पण त्याला ते कठीण वाटलं. त्यानं ती त्याच्या कलेची ती साध आता कसोटी होती, काम कसे जमणार अशी त्या विश्वकर्माला चिंता पडली आणि त्याने मागितले ते काही चुकीचे नव्हते असे त्यानं मनाशी विचार तो करू लागला. मग आता काय करावं बा, कठीण वस्तू मागितल्या यांनी तर कशा द्याव्या असा विचार करू लागले. पहा खूप वेळेस जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हटले की तुम्ही मला काहीतरी मागाच गुरुदेव, तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं की जे ज्ञान मी तुला दिलं ते ज्ञान मी तुझ्याकडून एक रुपया घेतला का? नाही घेतला. मी जे ज्ञान तुला दिलं ते ज्ञान तू सगळ्या जगाला दे. किती अवघड होतं, पोरगं आणणं सोपं होतं वापस, कारण यांची सत्ता होती ना तिथं, काय होती भगवंताची सत्ता होती त्या यमनगरीवर, म्हणून ते गेले लगेच आणलं ते पोराचा जीव वापस. पण ज्ञान सांगायचं सोपं होतं का? म्हणून आधी तपश्चर्या करावं लागली भगवान श्रीकृष्णाला, चिंतन मनन ध्यान करावं लागलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण 75 वर्षाचे असताना हे युद्ध झालं, कोणचं, कुरुक्षेत्रावरचं धर्मयुद्ध. आणि त्या धर्मयुद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला
जो गीतेचा उपदेश केला ते ज्ञान आहे गुरुचं, जसंच्या तसं अर्जुनाला देऊन टाकलं भगवंतानं. म्हणून या ठिकाणी हा 62वा अध्याय जो आहे तो या विश्वकर्म्याच्या चरणी आपण समर्पित करू. आणि आता या विश्वकर्म्यांनी कोणचं तप केलं, कसं ती विद्या प्राप्त केली तो भाग आपण पाहू. गोपाल कृष्ण भगवान की.